बरोबर आहे. पश्चाताप एवढ्यासाठी मी काल बोललो कारण जर सुप्रीम कोर्टाने हे बिंग फोडलं नसतं तर भारतीय जनता पक्षाचा जो परकला प्रभाकर यांनी म्हटले की मोदी गेट आहे, मोदी गेट ह्या शब्दाचा अर्थ फार भयानक आहे. कारण मला वाटतं हा गेट शब्द वॉटर गेट प्रकरणापासून हा जगामध्ये रूढ झाला. त्यावेळेला अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होते निक्सन, त्यांचा घोटाळा बाहेर आला आणि त्याला वॉटर गेट हे प्रकरण नाव दिलं गेलं. तसंच ह्या प्रभाकरजींनी प्रभाकरच ना त्यांनी त्यांचं म्हणजे ते माजी आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे यजमान ज्या मोदी सरकारमध्ये अर्थमंत्री होत्या कदाचित त्यांच्याच काळामध्ये ही योजना आणली गेली असेल. त्याच्यामुळे परकला साहेबांना हा काय प्रकार आहे हा कळला असेल बरोबर. त्यांनी त्याचं नाव हे मोदी गेट केलेलं आहे. म्हणजे जगातला सगळ्यात मोठा घोटाळा ज्याचा सुप्रीम कोर्टामध्ये पर्दाफाश झाला नसता तर यांना हजारो कोटी रुपये कसे आणि कोणी दिलेत हे कळलं नसतं आणि चंदा दो आणि धंदा लो हे काम यापुढे सुद्धा चालू राहिलं असतं. ते या निमित्ताने आता यांची सत्ता येत नाही आणि हे सगळं आता उघड झालं.